सांगली, मिरज आणि कुपवाडा शहर महानगरपालिका क्षेत्रात आयोजित केलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यानिमित्त महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी यात्रेचं आयोजन करण्यात येत आहे. यानिमित्त या तीनही शहरात आयोजित कार्यक्रमात शासकीय योजनांची माहिती देणारे स्टॉल्स लावण्यात आले होते. या स्टॉल्सवर लाभार्थ्यांची नोंदणी केली जात होती. यावेळी पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान कार्डाचं वाटप देखील करण्यात आलं. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 2.5 लाख रुपये मिळतात असे कळल्यानंतर मी अप्लाय केला आणि फाईल सबमिट करून लगेच मला त्यांनी सर्व पूर्तता कागदपत्रांची झाल्यानंतर मला 1 लाख रुपये प्रधानमंत्री आवास योजनेतून मिळाले. त्यानंतर लगेच मी घराचं काम सुरुवात केली. घरकाम चालू असतानाच परत दुसऱ्यांदा जिओ टॅगिंग वगैरे करून प्रशासनाने सहकार्य करून सगळं हे केल्यानंतर परत दुसरा हप्ता 60,000 मिळाला आणि या 2 हप्त्यानंतर माझं घर पूर्ण झालेलं आहे. आता म्हणजे त्यात मागे कुंजी थोडी हे करून घर पूर्ण झालेलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी तालुक्यातल्या बांबवडे गावातही विकसित भारत संकल्प यात्रा काल दाखल झाली. कोल्हापूर जिल्ह्यासाठी प्रभारी अधिकारी म्हणून केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या सहसचिव अनिता शाह अकेला यांना या यात्रेला भेट दिली. यावेळी उपस्थितांना 2024 दिनदर्शिकेचं वाटप करण्यात आलं. कृषी विभागाअंतर्गत औषध फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या आधुनिक ड्रोनचं प्रात्यक्षिक देखील करण्यात आलं. अनिता शाह यांनी कार्यक्रमस्थळी लावण्यात आलेल्या शासकीय योजनांच्या प्रत्येक स्टॉलला भेट देऊन त्यांची माहिती घेतली.